शिवसैनिकों के देवता समान शिवसेना प्रमुख दिवंगत बालासाहेब ठाकरे का फोटो आतंकवादी के विषय में याकूब मेमन दाऊद इब्राहिम के साथ कवर पेज पर तहलका मैगजीन ने प्रकाशित कर नए विवाद को जन्म दिया। बालासाहेब का अपमान होने पर शिवसैनिक आक्रामक हुए, मैगजीन के खिलाफ पुलिस थाने में केस दर्ज करवाया। नवी मुंबई महापालिका के विरोधी पक्ष नेता विजय चौगले, शिवसेना नेता, पदाधिकारी संघ कार्यकर्ता को साथ लेके सोमवार को नेरुल पुलिस को एक निवेदन सौंपा, जहां तहलका के खिलाफ केस दर्ज कर संबंधितों पर कड़ी कार्रवाई की मांग की। तहलका हा खरतर त्याची आता दखल घेण्यासारखं वर्तमानपत्र किंवा मॅगझिन राहिलेलं नाही। तहलकाचे जे सर्वे सर्व आहेत त्यांनी जे उद्योग केले होते त्यामुळे त्यांना सरकारने 6 महिने जेलमध्ये टाकलेलं होतं। आणि अशा नालायक माणसाचा हा जो तहलका आहे त्याने हा जो नालायकपणा केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी, त्याचा धिक्कार करण्यासाठी, त्याचा मुर्दाबाद करण्यासाठी या शहरातले सगळे नगरसेवक, सगळे आमचे पदाधिकारी, सगळे शिवसैनिक, सगळ्या आमच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। अजून काय करणार ते मी बोलून दाखवणार नाही, पण तहलका हा शब्द नवंबर दिसला तर त्याचा उद्रेक काय होईल हे आज आता आम्ही निवेदन देताना पोलिसांनी सांगितलं। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, तहलका शब्द जर या नवंबरत कुठे दिसला तर मग जसं नाटासाहेबांनी सांगितलं तसं आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही काय करायचं ते करू। तहलका मॅगझिन के खिलाफ इस तरह के विरोध को देख पुलिस इस मामले में क्या कार्रवाई करती है ये देखने लायक है। वीडियो जर्नलिस्ट सूरज भगत के साथ शेखराम प्रेस की रिपोर्ट।